भारतीय संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आले, कारण संसदेच्या कामकाजावेळी 3 अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने एकच खळबळ उडाली. तर या 3 व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरल्याचं प्रथम दर्शनी समजून येतंय. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 21 वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आजच्याच दिवशी पुन्हा संसदेत 3 अज्ञात व्यक्ती घुसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते. तर या घटनेनंतर संसदेचं कामकाज मात्र दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. तर या घडलेल्या प्रकाराचा घटनाक्रम नक्की काय आणि कसा आहे, त्यासोबतच 21 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. तर ही घटना घडली बुधवारी दुपारी 1 वाजता, ज्यावेळी पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल हे लोकसभेत शून्य प्रहराचं कामकाज चालवत होते. यावेळी मालदा उत्तरचे भाजप खासदार खगेन मुर्मू हे त्यांचे विचार मांडत असताना अचानक 2 व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली, त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. तर या गोंधळाच्या वातावरणात काही खासदारांनी धाडस दाखवत अज्ञातांना घेराव घातला, मात्र त्यावेळी या तिघांपैकी एकाने आपल्या बुटातून काहीतरी एक पदार्थ बाहेर काढले आणि जे फवारल्यानंतर सभागृहात मात्र पिवळ्या रंगाचा धूर पसरला. सभागृहात घुसणाऱ्या व्यक्ती या मैसूर येथील खासदाराच्या नावाने दिलेल्या व्हिजिटर्स पासच्या मदतीने आत आल्याचं या तपासातून आता स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की सभागृहात उपस्थित खासदारांनी या 3ही व्यक्तींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी त्यापैकी एकाने त्यांच्याकडील गॅसचा फवारा वरच्या बाजूने मारला, ज्यामुळे खासदारांच्या डोळ्यांना जळजळ झाली. याशिवाय संसदेच्या आत 3 तरुण घुसल्यानंतर खळबळ उडालेली असतानाच संसदेच्या बाहेर सुद्धा दोघांनी घोषणाबाजी करत स्मोक कॅन्डल जाळली. तर हे स्मोक कॅन्डल जाळणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तरुणाचा समावेश असल्याचं चौकशीतून समोर आले आणि हा तरुण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचं नाव अमोल शिंदे असल्याचंही समोर आले. याशिवाय या तरुणासोबत असणारी तरुणी हिस्सारची असल्याचंही सांगितलं जाते. तर दुसरीकडे खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने 6 डिसेंबर रोजी एका व्हिडिओच्या माध्यमातून 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल अशी धमकी दिली होती. भारतीय यंत्रणांनी मला मारण्याचा कट रचला, मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत, त्यामुळे 13 डिसेंबर किंवा त्याआधी संसदेवर हल्ला करून याचं उत्तर दिलं जाईल असं पन्नू आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता. त्यानंतर आज संसदेत 3 अज्ञात व्यक्ती घुसल्याने आणि त्यांनी गॅससारखा पदार्थ स्प्रे केल्यानं हा संसदेवर झालेला गॅस अटॅक आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. विशेष बाब म्हणजे आजच्याच दिवशी 21 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी AK-47 रायफल, ग्रेनेड लॉन्चर, पिस्तूल आणि ग्रेनेड अशा मोठ्या शस्त्रसाठ्यांसह पाकिस्तानच्या लष्करे तैबा आणि जैश ए मोहम्मदचे 5 दहशतवादी हे गृह मंत्रालय आणि संसदेचं बनावट स्टिकर्स घालून आत घुसले आणि त्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. तेव्हा या हल्ल्यात देशाचे 9 शूर जवान शहीद झाले होते, तर हा हल्ला करणारे 5ही दहशतवादी मारले गेले होते. तपासात या दहशतवादी हल्ल्यामागे मोहम्मद अफजल गुरु, SAR गिलानी आणि शौकत हुसेन यांच्यासह पाकिस्तानी गुप्तचर संस्था म्हणजेच ISI हात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी म्हणजेच 9 फेब्रुवारी 2023 रोजी अफजल गुरुला फाशी देण्यात आली. तर संसदेत घडलेला आजचा प्रकार पाहता पुन्हा एकदा खासदार आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यांसारखेच राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.